पक्षाचा व्हीप डावलल्यामुळे जिल्हा परिषद सदस्यत्व रद्द करण्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सुनावणी घेतली. निकाल राखून ठेवला असून पुढील सुनावणी ही 10 ऑगस्टला होणार आहे. सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं व्हीप बजावूनही माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शीतलदेवी मोहिते पाटील, स्वरूपराणी मोहिते पाटील, अरुण तोडकर, गणेश पाटील, मंगल वाघमोडे, सुनंदा फुले या 6 सदस्यांनी विरोधात मतदान केलं होतं. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला. त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी सुरू आहे. मंगळवारी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासमोर 12:30 वाजता सुनावणी होती. यावेळी तक्रारदार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे आणि त्यांच्या वतीनं ॲडव्होकेट उमेश मराठे, ॲडव्होकेट इंद्रजीत पाटील, ॲडव्होकेट बाबासाहेब जाधव हे हजर होते. सुनावणीसाठी अरुण तोडकर, गणेश पाटील अशा 2 सदस्यांनी आपले वकील ॲडव्होकेट दत्तात्रय घोडके, ॲडव्होकेट अभिजित कुलकर्णी, ॲडव्होकेट नितीन खराडे यांनी हजेरी लावली. शीतलदेवी मोहिते पाटील, स्वरूपराणी मोहिते पाटील, मंगल वाघमोडे, सुनंदा फुले या मात्र गैरहजर होत्या. तब्बल 2 तास तिन्ही अर्जावर सुनावणी झाली. सुनावणीनंतर 10 ऑगस्ट रोजी पुढील तारीख देण्यात आली.